नमस्कार, CNI महाराष्ट्र न्यूजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात आजच्या दिवसभरातील घडामोडी सुपरफास्टमध्ये. नुकत्याच झालेल्या मणिपूर इम्फाळ येथे राष्ट्रीय मैदानी स्पर्धा हातोडा फेकमध्ये 50 वर्षावरील गटात मुख्याध्यापक भगवान श्यामराव बोते यांनी भारत देशात 3रा क्रमांक मिळवलाय. त्यांची कॅनडा टाराटो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या मैदानी खेळासाठी 6,500 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये हातोडा फेकसाठी 37 खेळाडू होते. भगवान बोते यांनी आष्टा गावचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे. आष्टाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांच्या पुढे आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. बोते सरांचा आदर्श घेऊन आपणही असे करावे असा आदर्श सरांनी तरुणांपुढे निर्माण केला आहे. CNI महाराष्ट्रासाठी रामदास कोळी, सांगली. पुणे पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्यासाठी रॅम्प नाही. या ठिकाणी समाज बांधवांना आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार भवन बांधण्यात आले आहे. येथे पत्रकार परिषद होत असतात. पत्रकार व इतर सर्वांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे. परंतु जर या इमारतीत अपंग बांधवांना प्रवेश करायचा असेल तर त्यांना प्रथम कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. म्हणजे अपंग बांधव या इमारतीत येणारच नाही का? त्यांनी त्यांची बाजू त्यांच्या समोर मांडायची. तिथे जाण्यासाठी रॅम्प नाही. याबाबत शहरातील अपंग बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. CNI महाराष्ट्रासाठी राजेंद्र वाघचोरे, पुणे. शिक्षणाची पंढरी म्हणून ज्या लातूर जिल्ह्याची ओळख आहे, त्या जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात 12वीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जळकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोंडारे व जळकोट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांनी परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती जळकोटचे विस्तार अधिकारी घंटेवाड, समाजसेवक मुकुराम मंडे, गुरुदत्त विद्यालयाचे प्राचार्य संपंत शिंगाडे, प्राध्यापक चंद्रकांत पोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. CNI महाराष्ट्रासाठी हुनराव माधव, लातूर, जळकोट. परतूर तालुक्यातील आष्टी येथे शास्त्री महाविद्यालयात 12वीची परीक्षा शिस्तप्रिय होत आहे. मुख्य परीक्षक प्राध्यापक LK बिरादार, श्रीरंग बिरादार, आष्टी पोलीस निरीक्षक SB सानप तथा सर्व शिक्षक कर्मचारी व पोलीस प्रशासन सर्वांच्या सहयोगाने शिस्तप्रिय होत आहे. आष्टी हे 30 ते 40 खेड्यांची बाजारपेठ असून येथील मुले मुली मोठ्या प्रमाणात शास्त्री महाविद्यालयात शिकत आहे. एकूण विद्यार्थी संख्या 665 असून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विद्यार्थी 635 तर TA इनामदार उर्दू माध्यमातून 30 विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत. CNI महाराष्ट्रासाठी राहुल आवटे, आष्टी सर्कल. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2020 दरम्यान वैद्यनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथांच्या दर्शनासाठी गुरुवारपासूनच राज्य व परराज्यातून भाविकांची रेलचेल सुरू झाली आहे. वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेड्स उभारण्याचे काम पूर्ण झाले असून उन्हापासून बचाव व्हावा म्हणून भव्य मंडप टाकण्यात आले आहे. मंदिरात रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र, परळी. स्वराज सोमनाथं च श्रीशैल मल्लिकार्जुनम् उज्जयिन्याम् अहंकारम् कारमुरलेश्वरम् परल्याम् वैद्यनाथम् च. श्लोकाच्या म्हणण्यानुसार या परळी वैद्यनाथचा 5वा नंबर येतो. जिथं आपण आता इथं आहात ते एक मेरुगिरी पर्वत आहे. मेरुगिरी पर्वतावर बाबा वैद्यनाथ या ठिकाणी विराजमान. या पर्वताच्या पूर्व दिशेला जे गाव आहे त्याला आज परळी नावाने ओळखलं जातं. पूर्वी 4 युगापहिले त्याला कांचीपुरी नावाने ओळखलं जायचं. त्या कांचीपुरी नावाच्या गावामध्ये एक राक्षस असायचा. तो राक्षस सर्वांना आतुरात पीडा द्यायचा, त्रास द्यायचा. जे काही ऋषीमुनी होते त्यांच्या हवनमध्ये बाधा घालायचा. मग एक वैजम्मा नावाचा भक्त होता जो की गाया म्हशी चोरणा ग्वाली भक्त होता. त्या भक्तांनी या पर्वतावर येऊन तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर शंकर भगवान प्रकट झाले, प्रसन्न झाले आणि त्या भक्ताला विचारलं, भक्ता तुला काय पाहिजे? तर भक्त म्हणाला, हे प्रभू, एक मार्तक नावाचा राक्षस आहे, सर्वांना पीडा देतो, त्रास देतो, तुम्ही त्याचा विनाश करा, नाही सृष्टीचा सर्वनाश करेल. शंकर भगवान तथास्त म्हणाले आणि त्या राक्षसासोबत युद्ध करायला गेले. युद्ध करून आल्यानंतर त्या भक्ताला म्हणाले, भक्ता, तू तर हे जनकल्याणाकरता केलं, तुझ्या हिताकरता स्वतःकरता काही ना काहीतरी भाग. भक्त लोभी नव्हता. भक्त म्हणाले, हे प्रभू, मी जे काही केलं माझ्या म्हणण्यानुसार केलं, त्याच्यामुळे मी संतोष आहे, मला काही नको.
तरी शंकर भगवान वारंवार म्हणत राहिले, फक्त स्वतःकरता काही ना काहीतरी मागतो. भक्त म्हणाले, हे प्रभू जर तुम्हाला मला काही द्यायचंच आहे तर तुम्ही माझ्या नावाने इथे विराजमान होऊन जा, स्थानापन होऊन जा. येणाऱ्या युगामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जे काही भक्तगण येतील, जे काही त्यांच्या शरीरातले रोगी असतील, जे काही त्यांचे दुःख असतील, जे काही त्यांच्या पीडा असतील, ते आपण दोघे मिळून निवारण करू. बाबा वर्णनात अति प्रसन्न झाले आणि वैजंबा नावाचा भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तथास्तु म्हणतात बाबा तथा भक्त, म्हणजे की बाबा भोरेनाथ. आणि वैजंबा नावाचा भक्त वाड्यामध्ये गेले, स्वयंभू ज्योतिर्लिंग वैजंबाचं वैज भोरेनाथ नाथ इथे वैजनाथ नावाने इथं प्रस्थापित झाले. उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र म्हणजे शंकर आणि पार्वतीचा विवाहाचा दिवस. त्या दिवशी या ठिकाणी आल्यानंतर, या पवित्र स्थानी आल्यानंतर आपले जे काही मनोकामना आहेत, जे काही तुमच्या परिवाराचे दुःख आहेत, जे काही तुमचे आरोग्य आहेत, पारण होतात असं याचं महत्व आहे. हे आरोग्य देवता बाबा वैजनाथ आहे असं याचं महत्व. याबरोबरच आजचे सुपरफास्ट बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा CNI महाराष्ट्र, तुमचे आमचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ.